दोन कॅम्पस हाँ खेळता बराबर बराबर. नेक्स्ट कंडिशन फॉर मॅक्झिमम स्टार्टिंग टॉर्क. स्टार्टिंग टॉर्क मॅक्झिमम जर पाहिजे असेल तर आपल्याला काय कंडिशन आहे ती बघायची आहे. सो टीएसटी इज इक्वल टू आपण बघितलं होतं, आपण काय बघितलं होतं इथे बघा, टीएसटी इज इक्वल टू 3/2πNS इंटू ई टू स्क्वेअर आर टू डिवायडेड बाय आर टू स्क्वेअर प्लस एक्स टू स्क्वेअर. त्यातलं 3/2πNS याला आपण के वन म्हणत होतो. आता आपल्याला काय करायचंय, 3/2πNS आणि त्याच्यासोबत ई स्क्वेअर घ्यायचं आहे आपल्याला, ई टू स्क्वेअर म्हणजे, आणि त्याला कन्सिडर करायचंय काय, के टू. सो के टू इज कन्सिडर ऍज ई टू स्क्वेअर इंटू 3/2πNS. सो इथे लिहिलंय मी के टू इंटू आर टू डिवायडेड बाय आर टू स्क्वेअर प्लस एक्स टू स्क्वेअर. सो हे कुठून आलंय, तर मागचा आपण जो फॉर्म्युला काढला होता टॉर्कचा त्याच्यावरून आलाय बरोबर. त्याच्यामध्ये के वन ला आपण कन्सिडर, लक्षात घ्या के वन ला कन्सिडर करत होतो 3/2πNS. आता के टू म्हणजे काय म्हणतोय आपण, ई टू स्क्वेअर, कारण ई टू जे आहे ई एम एफ इंड्युस्ड इन रोटर विच इज फिक्स्ड ड्युरिंग स्टार्टिंग. स्टार्टिंगच्या वेळी ई एम एफ जो आहे तो फिक्स असेल, बिकॉज हिअर दि स्लीप विच इज नॉट कन्सिडर्ड बरोबर. स्लीप का कन्सिडर करत नाही आता आपण ऍट स्टार्टिंगला, स्टार्टिंगला स्लीप किती असते आठवा, स्टार्टिंगला स्लीप किती असते, झिरो की वन ऍट स्टार्टिंग, किती असते स्टार्टिंगला स्लीप, वन असते वन. सो दॅट विच इज नॉट कन्सिडर्ड. सो के टू इंटू आर टू डिवायडेड बाय आर टू स्क्वेअर प्लस एक्स टू स्क्वेअर. ओके, तर हे जे रिलेशन आहे आपल्याला काय काढायचं आहे, कंडिशन फॉर मॅक्झिमम टॉर्क, सो दॅट दिस रिलेशन ऑफ टॉर्क विच इज डेरिवेटेड ऑर डिराइव्ड विथ रिस्पेक्ट टू रोटर रेजिस्टन्स. रोटर रेजिस्टन्स आर टू जो आहे तर त्याला आपण काय करतोय, विथ रिस्पेक्ट टू आर टू आपण हे जे इक्वेशन आहे स्टार्टिंग टॉर्कचं त्याला आपण काय करतोय इथे डिराइव करतो, किंवा त्याला डिफरेन्शिएट करतो आपण म्हणूया. सो डिफरेन्शिएट केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, के टू, के टू जो आहे तो तुम्ही बाजूलाच ठेवा. त्याच्यानंतर फॉर्म्युला जो आहे तो वापरा. काय म्हणतो आपण, फॉर्म्युला काय आहे, डेरिवेशनचा फॉर्म्युला सांगा बघूया अनम्यूट करून. अनम्यूट करून सांगा फॉर्म्युला डेरिवेशनचा, विसरलात काय, कोणीतरी सांगा अनम्यूट करून. गौस मॅडम चॅट मध्ये टाकतात का सर, चॅट मध्ये टाकलाय हा. के म्हणजे कॉन्स्टंट बाळा अरबाज, के म्हणजे कॉन्स्टंट म्हटलाय आपण, ज्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट असतात त्यांना आपण काय करतो के इज इक्वल टू म्हणून लिहितो. मग त्याच्यामध्ये आता ऍक्च्युली कॉन्स्टंट व्हॅल्यूज कोणत्या आहेत, तर या 3/2πNS ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं की स्टार्टिंगच्या वेळी आपण काय कन्सिडर करत नाही, स्लीप इज इक्वल टू वन म्हणतो आपण, म्हणजेच ऍट स्टार्टिंग म्हणजे काय, तर ऍट स्पीड इज इक्वल टू झिरो, स्पीड इज इक्वल टू झिरो. सो एन इज इक्वल टू झिरो अशा कंडिशनला ई टू स्क्वेअर जो आहे तो पण काय असणार, कॉन्स्टंट असणार, कारण ई एम एफ इंड्यूस जो आहे तो फिक्स ई एम एफ इंड्यूस होतोय तयार, जो स्लीप वर डिपेंड नाही आहे, म्हणून आपण त्याला के टू इज इक्वल टू ई टू स्क्वेअर इंटू 3/2πNS असं लिहिलं. ठीक आहे, सो तुम्ही इथे डिफरन्शिएट जर केला स्टार्टिंग टॉर्कचं इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू रोटर रेजिस्टन्स तर तुम्हाला मिळेल काय, कारण आपल्या हातामध्ये आता रोटर सर्किटमध्ये आपण काय चेंज करू शकतो, तर तो रोटर रेजिस्टन्स चेंज करू शकतो, तो आपल्या हातामध्ये आहे, म्हणून आपण विथ रिस्पेक्ट टू रोटर हे इक्वेशन काय करून बघूया, डिफरन्शिएट करून बघूया आणि इक्वेट टू दी अँड देन इक्वेट टू दी झिरो. तर या मेथडने आपल्याला मॅक्झिमम स्टार्टिंग टॉर्क मिळेल. सो इथे जर मॅक्झिमम स्टार्टिंग टॉर्क ची कंडिशन बघितली तर काय येते ती, आर टू इज इक्वल टू एक्स टू. सो दॅट इज दी कंडिशन, आर टू इज इक्वल टू एक्स टू. कायमसाठी लक्षात ठेवा, मॅक्झिमम स्टार्टिंग टॉर्क
हाँ यू बाय वी चा रूल आहे, बरोबर बरोबर, तोच सांगायला गौस मॅडम सांगत होती तुम्हाला. सो त्याने जर तुम्ही यू बाय वी चा रूल जर वापरला या टीएस टीएसटी ला, टीएसटी इज इक्वल टू के टू आर टू डिवाइडेड बाय टू स्क्वेअर प्लस एक्स टू स्क्वेअर, तर काय असतो रूल, काय येतो सांगा बघूया. डेरिवेशन ऑफ डिनोमिनेटर मायनस डेरिवेशन ऑफ न्यूमरेटर, बरोबर ना, आणि इक्वेट टू दी झिरो, तर केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं, त्याचं आन्सर जे आहे ते मिळतं तुम्हाला आर टू इज इक्वल टू एक्स टू. तर दी कंडिशन फॉर मॅक्झिमम स्टार्टिंग टॉर्क विच इज नथिंग बट दी आर टू इज इक्वल टू एक्स टू, म्हणजेच काय, तर रोटर रिएक्टन्स विच इज इक्वल टू रोटर रेजिस्टन्स. मग हे करतो कसं आपण, कारण तुम्हाला तर माहिती आहे आपण एकदा वाइंडिंग केलं, समजा वाउंडेड टाइप रोटर आहे, स्लिपरिंग इंडक्शन टाइप मोटर आहे असं समजूया, त्याचं तुम्ही वाइंडिंग केल्यानंतर मग हा आर टू कसा काय ऍडजस्ट करणार, तर त्यासाठीच तुम्हाला काय करावं लागेल. मी त्या दिवशी एक डायग्राम दाखवली होती बघा तुम्हाला, मी पुन्हा दाखवतो, जस्ट सेकंड थांबा, कदाचित ती दुसऱ्या याच्यामध्ये राहिले, दुसऱ्या पीपीटी मध्ये राहिले, तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट. सो आर टू इज इक्वल टू एक्स टू करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर रोटर सर्किट मध्ये आपल्याला रिओस्टॅट लावावं लागेल, लक्षात घ्या काय करावं लागेल, रोटर सर्किटच्या, तुम्ही शेअर करतो तुमच्या लक्षात येईल एक मिनिट. हे बघा रोटर सर्किटच्या वाउंडेड टाइप मोटर आहे, म्हणजे याचं वाइंडिंग कसं असणार, स्टार कनेक्टेड असणार, तर या स्टार कनेक्टेड वाउंडेड टाइप रोटर जो आहे त्याचा रोटर रेजिस्टन्स ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स इन्सर्ट करावा लागेल, काय करावं लागेल, एक्सटर्नल रेजिस्टन्स शुड बी ऍडेड इन दी रोटर सर्किट, इथे दिसतंय तुम्हाला. सो ह्यालाच आपण काय म्हणतो, रोटर रेजिस्टन्स स्टार्टर. अँड वाय रोटर रेजिस्टन्स स्टार्टर विच इज यूज्ड, सो रोटर रेजिस्टन्स स्टार्टर विच इज यूज्ड टू ऍडजस्ट दी टॉर्क, टॉर्क ऍडजस्ट करू शकता, आणि दुसरं म्हणजे काय, टॉर्क जर ऍडजस्ट केला तर ऍटोमॅटिकली तुम्हाला माहिती आहे स्पीड अँड टॉर्क विच आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर, सो ऍटोमॅटिकली दी स्पीड गेट्स ऍडजस्टेड. मग महत्वाचं काय आहे, तर तुम्हाला स्टार्टिंग टॉर्क मॅक्झिमम पाहिजे, लक्षात घ्या. ही मोटर तुम्ही कुठे वापरणार आहात, तर इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी एखाद्या लोडला जोडलेली आहे, समजा स्टार्टिंग टॉर्क जास्त नसेल, कारण इनिशियली रिक्वायरमेंट जी आहे आपली लोडला ड्राईव्ह करण्यासाठी जी इनिशियल रिक्वायरमेंट आहे टॉर्क रिक्वायरमेंट विच इज मोर, आणि मग ती मोर रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपल्याला काय लागेल, दी स्टार्टिंग टॉर्क शुड बी हाय, स्टार्टिंग टॉर्क जो आहे तो काय लागेल आपल्याला, हाय लागेल, आणि तो स्टार्टिंग टॉर्क हाय मिळवण्यासाठी आपण काय करतोय, इथे स्लिपरिंग इंडक्शन मोटर विच इज यूज कनेक्टेड विथ रोटर रिओस्टॅटिक स्टार्टर. रोटर रिओस्टॅटिक स्टार्टर म्हणजे हा स्टार्टर ज्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, आर टू इज इक्वल टू एक्स टू कसं करता येईल त्याप्रमाणे तो स्टार्टर ऍडजस्ट डिझाईन कराल. सो इनिशियली दी रेजिस्टन्स विच इज इन्सर्टेड इन दी रोटर सर्किट सच दॅट आर टू बिकम्स एक्स टू, सो दॅट दी स्टार्टिंग टॉर्क विच इज ऑब्टेन मॅक्झिमम. लक्षात घ्या तुमच्या काय सांगतो, काय करावं लागेल तुम्हाला, रोटर सर्किटमध्ये रेजिस्टन्स ऍड करावं लागेल सच दॅट दी कंडिशन फॉर मॅक्झिमम स्टार्टिंग टॉर्क एक्स टू इज इक्वल टू आर टू विच बिकम्स फुलफिल्ड. सो आर टू इज इक्वल टू एक्स टू, कारण काय, एकदा वाइंडिंग केल्यानंतर तुम्हाला त्याचा इंडक्टर तर बदलता येणार नाही, मात्र काय बदलू शकता तुम्ही, रेजिस्टन्स जो आहे तो एक्स्ट्रा ऍड करू शकता. सो एक्स्ट्रा रेजिस्टन्स विच इज ऍडेड विथ हेल्प ऑफ दी एक्सटर्नल रोटर स्टार्टर, रोटर रिओस्टॅटिक स्टार्टर ज्याला म्हणतात, ठीक आहे. सो टॉर्क अंडर रनिंग कंडिशन, आता काय असेल टॉर्क अंडर रनिंग कंडिशन, तर इथे बघा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, टी टॉर्क इज प्रोपोर्शनल टू ई
म्हणजे ई इंटू आय इंटू कॉस फाय टू असं होतं ऍक्च्युली. ई टू इंटू आय टू इंटू कॉस फाय टू. आता त्याला बघतो माईक कोणाचा. दळवी साहेब काय झालं मध्येच तुमचं? राकेशजी आपला माईक म्यूट करावा. माझ्याकडून का होत नाही सर यांची माईक म्यूट? प्रतीक दळवी, राकेश आमरे माईक म्यूट करा तुमचा. प्रतीक दळवी, राकेश आमरे, ओमकार गवस, ओमकार गवस माईक म्यूट करा तुमचा. प्रतीक दळवी, प्रतीक दळवी माईक म्यूट करा तुमचा. सो टॉर्क अंडर रनिंग कंडिशन, सो टॉर्क अंडर रनिंग कंडिशन जर बघितला तर आपण पहिलाच बेसिक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. डीसी मोटर मध्ये जसं बघितलात टॉर्क इज प्रोपोर्शनल टू फाय इंटू आय ए, तसा आपल्या इंडक्शन मोटर मध्ये फॉर्म्युला कोणता आहे? टॉर्क इज प्रोपोर्शनल टू ई टू इंटू आय टू इंटू कॉस फाय टू. लक्षात घ्या. सो तोच बेसिक फॉर्म्युला आपण वापरणार, फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, टॉर्क ड्युरिंग रनिंग कंडिशन पाहिजे. सो टॉर्क ड्युरिंग रनिंग कंडिशन साठी तुम्हाला काय करावं लागेल, इथे ई आर म्हणजेच काय, दी रोटर इंड्युस्ड ई एम एफ ड्युरिंग रनिंग कंडिशन, आय आर दी रोटर करंट पर फेज अंडर रनिंग कंडिशन, आणि ई आर, ई आर इज इक्वल टू दी काय करणार आपण, तर एस इंटू ई टू घेणार. ई आर म्हणजेच काय, तर ई एम एफ इंड्युस्ड इन रोटर सर्किट ड्युरिंग रनिंग कंडिशन. सो दॅट रनिंग कंडिशन म्हटलात की तो कशावर डिपेंड आहे, स्लीपवर डिपेंड आहे. सो मगाशी ई टू घेत होतो आपण, आता इथे काय घेतो स्टार्टिंगला, ई आर इज इक्वल टू एस इंटू ई टू, तसंच आय आर इज इक्वल टू ई आर डिवायडेड बाय झेड आर. आता बघा, मगाशी ई, मगाशी म्हणजे कधी, तर स्टार्टिंग कंडिशनला ई टू डिवायडेड बाय झेड टू म्हणत होतो आपण. आता इथे मात्र तुम्हाला स्लीपचा विचार करावा लागेल. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं स्लीप कोणाकोणावर इफेक्ट करते, तर सेकंडरी इंड्युस्ड ई एम एफ जो आहे रोटर सर्किट मधला त्याच्यावर एक इफेक्ट करते, आणि दुसरा म्हणजे रिएक्टन्स ऑफ सर्किट याच्यावर इफेक्ट करते, रेजिस्टन्सवर करत नाही. त्यामुळे तुम्हाला स्लीप कन्सिडर करताना कशाशी, कशाला कन्सिडर करायला पाहिजे, रिएक्टन्स आणि ई एम एफ इंड्युस्ड इन रोटर सर्किट. सो ई आर डिवायडेड बाय झेड आर, सो ई आर म्हणजेच एसी टू, आणि झेड आर म्हणजेच अंडर रूट आर टू स्क्वेअर प्लस स्लीप कन्सिडर करून एस एक्स टू स्क्वेअर. त्याच्यानंतर कॉस पाय टू, कॉस पाय टू म्हणजेच काय, पुन्हा तुम्हाला एक्स जिथे येतोय तिथे तुम्हाला, म्हणजे रोटर रिएक्टन्स जिथे येतोय तिथे तुम्हाला स्लीप कन्सिडर करावी लागेल. बघा, सो आर टू डिवायडेड बाय, बाकी फॉर्म्युला सेम राहील, अंडर रूट आर टू स्क्वेअर प्लस एस एक्स टू स्क्वेअर. सो यांना जर तुम्ही इक्वेशन मध्ये घातलात ई आर इंटू आय आर इंटू कॉस पाय टू, तर तुम्हाला फायनल इक्वेशन काय मिळेल, तुमच्या बाकीचं सगळं आता लक्षात आलाय. त्याच्यामुळे फायनल इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये येईल के वन इंटू एस इंटू ई टू स्क्वेअर आर टू डिवायडेड बाय आर टू स्क्वेअर प्लस एस एक्स टू स्क्वेअर. सो जो स्टार्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला होता तो आठवा, काय होता, के वन इंटू ई टू स्क्वेअर आर टू डिवायडेड बाय आर टू स्क्वेअर प्लस एक्स टू स्क्वेअर. इथे रनिंग टॉर्क साठीचा फॉर्म्युला काय आहे, के वन इंटू ई एम एफ इंड्युस्ड इन सेकंडरी वाइंडिंग जो आहे विच डिपेंड्स अपॉन दी स्लीप, सो एस इंटू ई टू स्क्वेअर, आणि नंतर आर टू डिवायडेड बाय आर टू स्क्वेअर प्लस, तसंच झालंय रिएक्टन्स डिपेंड्स अपॉन दी, रिएक्टन्स डिपेंड्स अपॉन वॉट, दी स्लीप. सो सेकंडरी रिएक्टन्स एक्स टू, त्याला आपण कशाने मल्टीप्लाय करतोय, स्लीपने, एस एक्स टू स्क्वेअर. सो ई टू हा कशाशी, ऍक्च्युली फ्लक्सशी काय त्याचं आपण कोऑर्डिनेट करू शकतो आपण त्याला, म्हणून आपण त्याला ई टू स्क्वेअर असं म्हणतो इथे, इंटू आर टू डिवायडेड बाय आर टू स्क्वेअर प्लस एस एक्स टू स्क्वेअर. सो फायनली दी के वन, के वन ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट, जो थ्री बाय टू पाय एन एस, सो थ्री बाय टू पाय एन एस इंटू एस इंटू ई टू स्क्वेअर आर टू डिवायडेड बाय आर टू स्क्वेअर प्लस एस एक्स टू स्क्वेअर. सो याच्यामध्ये जर तुम्हाला स्टार्टिंग टॉर्क काढायचा आहे तर काय येणार, स्टार्टिंग टॉर्क जेव्हा म्हणताय तुम्ही तेव्हा एस इज इक्वल टू वन येणार. सो एस इज इक्वल टू वन जर टाकलात तुम्ही सगळीकडे,
तर तुम्हाला स्टार्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला इथूनच डिराइव करता येईल. एस इज इक्वल टू 3/2πNS इंटू एस इज इक्वल टू 1 म्हणजे ई टू स्क्वेअर डिवायडेड बाय ई टू स्क्वेअर आर टू डिवायडेड बाय आर टू स्क्वेअर प्लस एस एक्स टू स्क्वेअरच्या जागी एस इज इक्वल टू 1 टाकला तर एक्स टू स्क्वेअर मिळेल. सो दिस इज ऑल अबाउट द स्टार्टिंग टॉर्क अँड रनिंग टॉर्क ऑफ इंडक्शन मोटर. ठीक आहे, ही पीपीटी शिकवून झाली की मी तुम्हाला पूर्णपणे पाठवतो. ओके, तुम्ही तुमचे हे चालू करा. या आकडे सर, या झालं लेक्चर संपलं. आकडे सर या, तुमचे हे चालू करा, कॅमेरे चालू करा, बघूया तुम्ही आहात का नेमके. तुमचे अटेंडन्स घेतो मी. वा वा, आहात आहात, गुड. माझा पण कॅमेरा चालू करतो ना. ओके, एक मिनिट हा, तुमची अटेंडन्स घेतो मी. अनिरुद्ध घरात कशाला मास्क घालतो रे? अनिरुद्ध बाहेर जातो ना. हा म्हणजे बाहेर जातो ना सर. हा म्हणून घालून ठेवतो. ओके ओके, कि आता फेरी मारून आलायस अटेंडन्सच्या वेळी. नाही नाही, याच्या आधी बाहेर गेलो. हो बरोबर, तासाभराने यायला हरकत नाही. आता अटेंडन्स उद्यापासून मध्ये घ्यायला हवी वाटतं. काय रे, आज तारीख किती सर? घ्या सर, घ्या. असतोच ना तू, असतो तर डेली असतो सर. हा नाही, काल काहीतरी बाजारात पर्व आणायला गेलो. बाजार भाव पण जात नाही नाही. अरे कशात सगळे? मजेत मजेत. वैभव सांग, मजेत काय म्हणताय? बरं वाटत आम्हाला एक तुमच्याशी ऑनलाईन असते ना भेट होते तुमच्याशी. हो सर, गणपती बघा. काय गणपती दाखवा की? थांबा एक मिनिट, घरी जातोय. थांबा सर, घरी जातोय. रेकॉर्डिंग बंद करतो एक मिनिट.